राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं खोटं सर्टिफिकेट व्हायरल होत आहे आणि याच प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांचं सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेलं कास्ट सर्टिफिकेट हे खोटं आहे असा दावा राष्ट्रवादीचे नेते विकास पासलकर यांनी केला आहे. विकास पासलकर यांनी शरद पवार यांचा शाळा सोडतानाचा दाखला देखील समोर आणलाय. बेटिंग ऍप प्रकरणात अभिनेता